नमस्कार, रुचकर स्वादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर दसरा आणि दिवाळी जवळ येते, त्यामुळे आपण आता दसऱ्याच्या निमित्ताने, म्हणजे दसरा झाल्यानंतर आपण 8-15 दिवस अगोदर दिवाळीची रेसिपी चालू करतो. तर त्यापैकी म्हणजे पहिल्यांदाच आपण करायला घेतलेली आहे बालुशाही. तर सर्वांना आवडणारा पदार्थ आहे आणि तुम्ही सालाचे 12 महिने कधीही करू शकता. तुमच्याकडे कार्यक्रम असो, वाढदिवस असो, किंवा काही असं म्हणजे किंवा सण असो, पाहुणे रवळे येणार असतील, तर अशा प्रकारे तुम्ही घरी बनवू शकता. एकदम जसं की तुम्ही विकत आणता किंवा आचारी वगैरे बनवता तशा प्रकारे. आणि तुमची जी रेसिपी आहे ती अजिबात फसणार वगैरे नाही किंवा बिघडणार नाही. तर जे मी साहित्य घेतलेलं आहे त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. आणि मी 1/2 किलोची बालुशाही तुम्हाला बनवून दाखवते. तर 1/2 किलो, 1/2 किलो आणि 1 किलोचे जे साहित्य आहे ती मी ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, ते तुम्ही चेकआउट करून पाहू शकता. चला तर मग आता बालुशाही बनवण्याचं साहित्य आपण पाहून घेऊयात. तर ही 35 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. आणि जर आपण तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती 2/2 पळी तेल आहे. हे हा दालडा घेतलेला आहे. तर हा दालडा जी आहे ती 65 ग्रॅम आहे. म्हणजे ही जर वाटी अशा प्रकारे, जर तुमच्याकडे वाटी असेल तर ही पाऊण वाटी आहे. ही बघा अशा प्रकारे. तर थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते, मी ही गरम करून घेतला, एवढं कमी आहे. दही 15 किंवा 20 ग्रॅम, म्हणजेच ही पोहे खायचा चमचा आहे ते 2/2 चमचे घेतलेला आहे. ही एक वाटी, वाटीला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 125 मिली पाणी लागेल तुम्हाला. आणि ही गरम करून घेतले, जेणेकरून असं बोटाला पोळेल एवढंच गरम करायचं आहे. अशा प्रकारे बेकिंग पावडर घेतला आहे 1/4 चमचा. आणि 1 चुटकी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. थोडासा केशरी कलर आपल्याला लागेल. ही साखर 1/2 किलो घेतलेली आहे. जर का तुम्हाला थोडीशी जास्त घ्यायची असेल तरीही चालेल. 1 किलो 1/2 किलो मैद्यासाठी 1 किलो साखर घेतली तरी चालेल. जेव्हा चाचणी शिल्लक राहते त्यात आपण काही ना काही दुसरं बनवतो, दीपोळीमध्ये काही ना काही तयार करतो, तर तेव्हाही किंवा शिल्लक जर राहिली तर त्याची तगार जरी भरून ठेवली तरी पण चालेल. तर असं जर म्हटलं तर 250 ग्रॅम वजनी आहे. आणि ह्या जर वाटीनं म्हटलं तर ह्या अशा प्रकारे 3 वाटी मैदा होतो, म्हणजे 1/2 किलो भरतो. तर हे दोन्ही पण तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे एक तर वजनी किंवा वाटीनं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या आपल्या मैत्रिणीकडे वजन काटा वगैरे नाही तर त्यांनी अशा प्रकारे वाटीनं जरी मोजून किंवा मी सांगितले तसं जरी घेतलं तरी पण चालेल. तर ही मैदा याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. असं गरम केलेलं आहे मी, हे बघा. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे दालडा पटकन टाईट होतो, त्यामुळे आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये म्हणजे दालडा तर गरम करावाच लागतो. हे तेल टाकून घेऊयात, म्हणजे गरम पाणी केलेलं आहे मी. थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी गरम करून घेतले. उन्हाळ्यामध्ये पाणी गरम नाही केलं तरी पण चालतं. हे जे आहे ते बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि याच्यामध्येच अगदी थोडंसं केशरी कलर. आणि आपण याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेऊयात. हे 1/4 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. हे जे सोडा आणि बेकिंग पावडर टाकले ते पूर्ण व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. आणि आपण हे पाण्यामध्ये मिक्स करतो किंवा तेल वगैरे दालडा वगैरे टाकलेला आहे, त्यामुळे याला चाळताना मैद्यामध्ये मिक्स करायची वगैरे गरज पडत नाही. आणि तुम्हाला असं म्हणजे म्हणाल की समजा असं घट्ट पीठ वगैरे करून लेअर्स वगैरे, तर असं काही करायची गरज नाही, अगदी व्यवस्थित असं होते हे. आणि ह्याला ठेवायची वगैरे गरज पडत नाही खूप वेळ ही अशा प्रकारे. तर साधारण 1/4 वाटी मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे, हे बघा. आणि जसं जसं म्हणजे हे थंड होईल तसं तसं हे घट्ट होत चालतं. तर 1/2 किलोला 1/4 वाटी गरम पाणी करून घेतले, म्हणजे आता पावसाळा, म्हणजे थोडं पावसही चालू आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे म्हणजे थोडंसं कोमट केलेलं आहे पाणी. तर हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर निम्मं पाणी लागलेलं आहे आपल्याला.
म्हणजे अर्धी वाटी जरी तुम्ही पाणी टाकलं आणि जे बाकीचं साहित्य आहे तरी चालतं. तर आता हे थोडंसं आपण थंड होऊ देऊयात आणि त्याच्यानंतर मग बालुशाही करायला घेऊयात. आणि तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आहे स्लो गॅसवर. तर 5-6 मिनिट ठेवले हे बघा मगाशी कसं होतं आणि आता कसं झालं हे बघा. तर हे अशा प्रकारे होतं. डालडा असल्यामुळे हे पटकन टाईट होतं आणि खूप वेळ बसायचं नाही. मोजून 5-6 मिनिट थोडंसं थंड झालं की लगेचच करायला घ्यायचं, नाही तर खूप वेळ जर बसला तर परत टाईट होऊन जाईल. हे बघा पहिलं कसं होतं ना आता कसं. तर आता बालुशाही तुम्हाला किती ह्याच्यामध्ये करायच्यात, तर एक तर अगोदर त्याचे व्यवस्थित जेणेकरून हॉटेलसारखी बालुशाही करायची म्हटलं तर 20 किंवा 25 ग्रॅमचा एक गोळा असा घेतला जातो. तर हे 20 ग्रॅमचा भरलेला आहे अशा प्रकारे. तर ह्या साईजच्या आपल्याला जी बालुशाही बनवायची त्याचे गोळे करून घेऊयात. आणि तुम्हाला लहान मोठ्या आकारात बनवायचं असेल तर बनवा, तसं काही नाही. म्हणजे पण ती जी बालुशाही आहे ती नंतर फुलून खूप छान मोठी होते. आणि बालुशाही करता वेळेस तुम्हाला कशी करायची सांगते, याला लेअर्स वगैरे असं खूप वेळा फोल्ड वगैरे करायची गरज नाही. तर ही जी आहे गोळा घेतला आपण, तर ह्याला जितकं असं तुम्हाला व्यवस्थित करता येईल तर इतक्या सुंदर लेअर्स निघतात. हे बघा ही जी आहे गोळा ती व्यवस्थित असा फिरला पाहिजे तळहातावरती हे अशा प्रकारे. म्हणजे 4-5 वेळा फिरवायचं त्याच्यामुळं लेअर्स छान निघतात. हे बघा अशा प्रकारे थोडंसं दाबायचं आणि ही इकडून एकदा करायचं आणि ह्या बाजूने एकदा दाबायचं म्हणजे बालुशाही जी आहे ती छान होते. तसंच करायचं. आणखीन एक करून दाखवते तुम्हाला मी. हे बघा ही जितकं असं व्यवस्थित फिरवता येईल. हे बघा जितकं असं छान फिरवताल तुम्ही तेवढं ते व्यवस्थित लेअर्स येतात आणि बालुशाही छान फुलल्या जाते. हे बघा हे असं दाबायचं, इकडून एक वेळा दाबायचं आणि ह्या बाजूने एक वेळा दाबायचं. तर ही अशा प्रकारे मी सर्व बालुशाही करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या बालुशाही जे आहे ते तयार झाल्यात आणि सर्व बालुशाही सारख्या केल्यात मी. आणि ही जी बालुशाही आहे ते झाल्यानंतर म्हणजे जोपर्यंत आपण ही बालुशाही तयार करतो, जास्त जर क्वांटिटीमध्ये करत असाल तर तेल गरम करायला ठेवू नका. 1/4 किलो मी करायला घेतलं होतं त्यामुळे वेळ लागत नाही म्हणून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ही बालुशाही जी आहे ते पीठ जे आहे ते खूप वेळ म्हणजे असं ठेवायचं नाही. म्हणजे जर असं थंड झालं थोडंसं टाईट झालं की म्हणजे बनवायला घ्यायचं आहे. तर ही अशा प्रकारे जर केली तर एकदम परफेक्ट अशी बालुशाही होते आणि तुम्ही बिघड म्हटलं तरी बिघडू शकत नाही ही बालुशाही. आणि काय होतं की समजा एखादी रेसिपी आपल्याला चांगल्या प्रकारे जमली तर ती आपल्याला परत परत करावी लागते आणि त्याच्यामधूनच आपण एकदम परफेक्ट अशी म्हणजे बालुशाही बनवू शकतो किंवा कुठलीही रेसिपी बनवू शकतो. तर हे आपल्या करून झाल्या, तर हे 19 बालुशाही झालेले आहेत. तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल 1/2 किलो 1 किलो तर तुम्हाला. आणि माझं कसं आहे समजा मी नेहमी नेहमी बनवते म्हणजे मी खूप दिवस असं बनवून वगैरे ठेवत नाही. स्वतःला सगळ्या जर रेसिपी येत असतील किंवा सगळे पदार्थ येत असतील तर ते खूप दिवस बनवून ठेवायची गरज नाही पडत. आणि ज्याला जे आवडते ते संपलं की आणखीन एक वेळा बनवलं तरी पण चालतं. आणि दीपोळीत काय होतं खूप म्हणजे सगळेच पदार्थ बनवले जातात आणि काही पदार्थ मग ती फेकून द्यावा लागतात इतकं सामान वगैरे महागाय किराणा. तर तसं वेस्ट न करता जसं पाहिजे जसं लागेल तसंच करा. तर ही आता आपण तळायला घेऊयात. तर तेल जे आहे ते हलकंसं म्हणजे वाफ येते वरती. मी याच्यामध्ये पीठ टाकलं नाही तर ही अगोदर थोडंसं तळून बघितलं मी. हे बघा तर छान असं वरती आलं. तर आता आपल्याला हे तेल जे आहे ते एकदम मीडियम गॅसवर मी तळले म्हणजे गरम करायला ठेवलं होतं. मीडियम गॅसवरच आपल्याला बालुशाही तळायची आहे, खूप गरम नाही पाहिजे तेल. तर आता आपण ह्याच्यामध्ये जेवढ्या बालुशाही बसतात तेवढ्या बालुशाही याच्यामध्ये सोडून घेऊयात. म्हणजे जर का तुम्ही परत परत हलवला तर ती बालुशाही व्यवस्थित हे होणार नाही, तर त्याला हलवायचं नाही. तर निम्म्या बालुशाही आपण टाकून घेतलेल्या आहेत आणि ही बालुशाही काढून म्हणजे जेव्हा आपली बालुशाही तळून होते तेव्हा काढून घेतो आपण. तर त्याच्यानंतर चाचणी जी आहे ती तासभर किंवा 1.5 तास 2 तास नंतर जरी केली तरी पण चालतं. म्हणजे काय होतं की जसं की आपण स्वीटहोममधून वगैरे बालुशाही आणतो तर ती बालुशाही अजून एकदम असं खुसखुशीत अशी असते. तर आपण घरी बनवलं की असं तुम्हाला वाटेल की व्यवस्थित होणार नाही. तर ही एक महत्त्वाची ट्रिक आहे की जेणेकरून समजा तुम्हाला वेळ आता कसं हे रेसिपी बनवायचं म्हटलं तर ह्याला वेळात वेळ काढूनच बनवावा लागतो. म्हणजे फास्ट करण्यासारख्या हे नाहीत रेसिपी.
तर बालुशाही करून घ्यायची आणि तेवढ्या तासभर 1-1.5 तास तुमचं काय काम आहे ते उरकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चाचणी करायला घ्यायची. आणि ही जी प्रोसेस आहे ती मी नंतर नंतर सांगत चलते. हे बघा बालुशाही वरती आलेली आहे आणि ही बालुशाही जी आहे ती जोपर्यंत ही बबल्स ज्या आहेत अशा प्रकारे जोपर्यंत तळत नाही व्यवस्थित तोपर्यंत ते बबल्स निघत राहतात असे. आता आपण गॅस जी आहे ती चालू करून घेऊयात आणि गॅस जी आहे ती मीडियमच ठेवायचा आहे. खूप फास्ट वगैरे करायचा नाही आणि खूप जर फास्ट जर केला तर मग ती वरतून कलर पण त्याचा चेंज होतो आणि तळल्यासारखी वाटते पण आतून जी आहे ती व्यवस्थित तळल्या जात नाही. त्यामुळे वरतीपर्यंत एकतर हलवायचं नाही, मीडियम गॅसवरच ठेवायचं बालुशाही. आता ही व्यवस्थित ही झाली वरती आले त्यामुळे आता ही मी पलटून घ्यायले. आणि करत्या वेळेस तुम्हाला वाटेल की खूप छोटी छोटी होते, जसे की स्वीट टूबमध्ये भेटते 20 ग्रॅम 25 ग्रॅमची एक बालुशाही असते आणि ती तळल्यानंतर फुलते आणि परत पाकात गेल्यानंतर आणखीन फुलते. आणि ही जी बालुशाही आहे ती विरघळणार नाही म्हणजे तेलामध्ये किंवा काही नाही, एकदम परफेक्ट अशी बालुशाही होते. तर मीडियम म्हणजे खूप फास्ट पण गॅस करायचं नाही आणि खूप स्लो पण नाही, तर मीडियमवर ठेवायचा आहे गॅस आणि छान कलर येईपर्यंत ही बालुशाही तळून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ जी आहे ती कट कट करून जर पाहिला तर तुमची रेसिपी बरोबर काहीतरी बिघडेल वगैरे. तर त्यासाठी म्हणजे रेसिपी पूर्ण अगोदर बघून घ्या आणि त्याच्यानंतर बनवायला घ्या, म्हणजे रेसिपी जी आहे ती बिघडणार नाही. आणि कट कट करून जरी बघितली तरी पण प्रॉब्लेम होतो, त्यामुळे व्हिडिओ जी आहे ती पूर्ण पहा. आता ह्याचा कलर खूप सुंदर असा आलेला आहे पण तुम्हाला याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही, म्हणजे वेगळाच कलर दिसतो आणि इथे विंडो असल्यामुळे किचनच्या वरती त्यामुळे तसं वाटतं. आणि शक्यतो दीपावळीसाठी तर म्हणजे अशा लोखंडाच्याच कढाया घ्यायच्या. माझ्याकडे आणखीन एक मोठी याच्यापेक्षा खूप मोठी आहे तळण्यासाठी. म्हणजे काय होतं की ती जी आहे टेम्परेचर तेलाचं वगैरे ते मॅनेज करते लोखंडाचं. जर्मलची किंवा स्टीलच्या कढईमध्ये बिलकुल सुद्धा म्हणजे हे जे आहेत पदार्थ आपण जे दीपावळीत करतो ती तळण्यासाठी सेपरेट अशी लोखंडाचीच कढई घ्यायची, म्हणजे तळण जे आहे ते व्यवस्थित तळल्या जातं. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा आणि किती छान फुललेत बघा, किती छोट्या छोट्या वाटत होत्या अगोदर. आणि जर का तुम्हाला फक्त दालडाच टाकायचा असेल तर दालडाही टाका, पण दालड्यानं काय होतं की लगेचच पीठ टाईट करेपर्यंत होतं म्हणून ती बॅलन्स करण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून म्हणजे करेपर्यंत जर टाईट झालं आणि तुम्हाला समजा कार्यक्रमाला वगैरे जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तसं जर झालं तर मग ती 4 ते 5 माणसं म्हणजे 2-4 तरी असं बनवायला लागतात बालुशाही. म्हणजे पटकन एकदा बनवून झाली की मग तळायला काही म्हणजे वेळ लागला तरी चालतं. तर बघू शकता आपली बालुशाही आहे ती तळलेली आहे. ही जी आहे ती कडकपणा येतो ह्याला, हे बघा अशा प्रकारे नरम राहत नाही. तर आता ही बालुशाही आपण काढून घेऊयात आणि एखादी चाळणी वगैरे जी असते त्याच्यामध्ये ही बालुशाही काढून घ्यायची, म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण ह्याच्यातलं निघतं. ही अशा प्रकारे पूर्ण बालुशाही ही काढून घेऊयात आपण. तर हे बघा याच्या खाली अशा प्रकारे कढई ठेवलेली आहे, म्हणजे थोडंफार तेल तसं तर होत नाही, एकदम कोरडी अशी बालुशाही होते. म्हणजे गॅस जे आहे ते खूप म्हणजे मीडियम गॅसवर जर तळलं तर प्रॉब्लेम येत नाही, खूप स्लो गॅसवर जरी तुम्ही तळलात तरी पण विरघळल्या जाते तेलामध्ये. तर मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. आता हे दुसरे जे आहे राहिलेले बालुशाही ते टाकून घेऊयात. गॅस जी आहे ती मिडियमच आहे आणि अशा प्रकारे जर बालुशाही बनवली तर कमीत कमी 2-1 तास तरी तुम्ही ठेवा म्हणजे अशीच, आणि त्याच्यानंतर चाचणी बनवायला घ्या. आणि चाचणीमध्ये फक्त 10 मिनिट मोजून आपल्याला त्याच्यामध्ये पाकामध्ये ठेवायचे आहे, खूप वेळ असं नाही. 2-3 तास जरी ठेवली अशी बनवून तरी पण चालतं, आतून एकदम मस्त आणि पूर्ण बालुशाही थंड झाल्याशिवाय चाचणीमध्ये आपल्याला टाकायची नाही. तुम्ही बघू शकता आपल्या बालुशाही जी आहे ती तळून झाल्यात, 2 तास झालेत याला.
करून ठेवल्या होत्या. करून ठेवल्यामुळे ती थंड पण होतात आणि व्यवस्थित कडक अशा होतात. तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. आता चाचणी वगैरे तयार झालेली नाही आपली, तरी पण तोडून दाखवते. हे बघा जाळी किती मस्त अशी आली. आणि खाण्याचा सोडा अगदी चुटकीभर, आणि जे आपलं बेकिंग पावडर आहे तेही सपाट असा अर्धा चमचा टाकायचा आहे पोहे खायचा. आणि शक्यतो छोटा जरा चमचा पण नाही, त्याच्यात लहान मोठी साईज असते. खूप मोठा जर घेतला तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. जे छोटा चमचा आहे त्याने अर्धा सपाट चमचा टाकायचा आहे. तर आता आपण चाचणी बनवायला घेऊयात. साखर टाकून घेऊयात आणि साखर पूर्ण भिजेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. म्हणजे चाचणीला एक उकळी आली की आपलं म्हणजे पाक जे आहे ते तयार होतो. खूप जर पाणी टाकलं तर मग खूप वेळ बसावं लागतं. आणि बरेचशा आपल्या मैत्रिणी आहेत की त्यांना चाचणीच बनवायला येत नाही. म्हणजे प्रत्येक रेसिपीला म्हणजे जे गोडाचे पदार्थ आहेत त्यांना 1 तारी 1.5 तारी अशा प्रकारे चाचणी लागते. तर जेवढी साखर आहे तेवढं पाणी म्हणजे बुडील इतपतच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आणि लोखंडाची जर कढई घेतली तर ही अशा प्रकारे म्हणजे बुडाला वगैरे लागत नाही. आणि जर का म्हणजे ह्याच्यात हलवलं नाही तरी काही फरक पडत नाही. आणि जर का तुम्ही अल्युमिनियमची किंवा दुसरी कुठली कढई घेतली, साखर नाही हा ढवळली की मग ती बुडाला लागते साखर. त्यामुळे लोखंडाची कढई वापरायची असं करता वेळेस रेसिपी. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी जाळीसुद्धा आली आणि एकदम खुसखुशीत अशी बालुशाही आपली तळून झालेली आहे. हे बघा जर का साखर खराब असेल तर थोडंसं दूध जे आहे ते टाकायचं, म्हणजे जी घाण आहे ती पटकन वरती येते. पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं तर पटकन चाचणी आपली तयार होते, खूप वेळ असं लागत नाही. आणि कधीही बालुशाही बनवली असताना बालुशाही एकतर 1-2 तास असंच राहू द्या बनवून, त्याच्यानंतर चाचणी तयार कराय घ्या. 2-2.5 तासानंतर 3 तास ठेवली तरी काही हरकत नाही. आणि जेव्हा आपली ही चाचणी भी तयार होईल त्यावेळेस चाचणी जी आहे ती अगदी हलकीशी गरम पाहिजे. खूप कडक कडक चाचणी बालुशाहीवर टाकायची नाही, हलकीशी गरम अशी चाचणी ठेवायची आपल्याला. हे बघा अगदी पटकन अशी आपली चाचणी तयार होते, जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटसुद्धा लागत नाही ह्याला चाचणी तयार होण्यासाठी. आणि कोणी कोणी याच्यामध्ये जी आपण ही चाचणी केली याच्यामध्ये कलर टाकतात, पण आपण जे आहे ती पिठामध्ये कलर टाकलेला आहे अगदी थोडासा चुटकीभर. तर एक उकळी आली की बालुशाहीसाठी जी तार म्हणजे चाचणी आहे 1 तारची ती तयार होते. हे बघा शेवटचा जी ड्रॉप आहे ते एकदम सावकाश असा पडायला पाहिजे. आणि कसं आहे आवडीनुसार चाचणी करतात, म्हणजे बाहेरची जी असते चाचणी तर 1 तारीच चाचणी असते, म्हणजे जास्त असं गोड लागत नाही स्वीट होमची वगैरे बालुशाही. त्यामुळे तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कुणी 1 तारची करतं कुणी 1.5 तारची करतं. हे बघा एकदम सावकाश असा पडतंय शेवटचा ड्रॉप. तर ही जी चाचणी आहे आपली ती तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. जर का तसं नाही कळलं तर हे बघा अशा प्रकारे 1 ड्रॉप टाकायचा आणि एकदम सावकाश असा खालती आला पाहिजे. हे बघा पटकन खालती नाही आला पाहिजे. हे बघा हे असं केलं की दिसत नाही व्यवस्थित, त्यामुळे मी बोटाने वगैरे दाखवत नाही. हे बघा पण याच्यावरती टाकल्यानंतर कळतं. हे बघा अशा प्रकारे झाल्यानंतर 1 तारी चाचणी आपली तयार होते. जर का तसंही नाही कळलं तर थोडंसं पाणी घ्यायचं प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं चाचणी अशी टाकून बघायची. हे बघा चाचणी जर नाही झाली तर ती पटकन वितळल्या जाते पाण्यामध्ये आणि झाल्यानंतर ही थोडीशी ही अशा प्रकारे होते. हे बघा ही आपली 1 तारी चाचणी तयार झालेली आहे. आता आपण ही चाचणी जी आहे ती थंड होऊ देऊयात, म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल इतकंच म्हणजे गरम पाहिजे. खूप असं गरम नाही ठेवायची ही चाचणी.
आणि जर का तुम्हाला वाटत असेल की खूप चाचणी होईल, तर मी 1 किलो साखर घेतली होती, तर 1/2 किलो जरी घेतली तरी म्हणजे शिल्लक चाचणी राहायला नाही पाहिजे असं वाटतं, तर त्यातली 1/2 किलो मोजून घ्या तुम्ही साखर, आणि साखर भिजली एवढंच पाणी घाला त्यामध्ये। तर आता आपण ही थंड करून घेऊ। तर ही जी चाचणी आहे हे बघा, अशा प्रकारे बोटाला सहन होईल इथपर्यंतच गरम पाहिजे, जास्त गरम नसावी। तर ही आपली चाचणी जी आहे ती बऱ्यापैकी थंड झाली आहे। तर ही बालुशाही अशा प्लेटमध्ये ठेवायची, आणि आता आपण याच्यामध्ये ही जी चाचणी आहे ती थोडी थोडी टाका, किंवा म्हणजे सगळ्या बालुशावर ती अशा प्रकारे टाकायची, किंवा जास्त जर असेल क्वांटिटीमध्ये तर एकदम बीट टाकली तुम्ही तरी चालते, पण अशा प्रकारे जर टाकलं तर पूर्ण सगळ्या बालुशावर पडते चाचणी जी आहे ती। आणि 5 ते 7 मिनिट ह्याच्यात ठेवायची, आणि त्याच्यानंतर दुसरी जी चाळणी वगैरे असते आपण म्हणजे असं पुरणची डाळ वगैरे टाकायची त्याच्यावर ठेवून घ्यायच्या बालुशाही, खूप वेळ चाचणीमध्ये ठेवायच्या नाहीत, 5-7 मिनिटासाठीच ठेवायच्या। आणि ह्याला 2-3 वेळा असं खालचं वरीन वरचं खाली करायचं, म्हणजे चाचणी जी आहे ती त्याच्यात व्यवस्थित मोडल्या जाते। हे अशा प्रकारे टाकून घ्यायची। आणि शिल्लक जरी राहिली चाचणी तर आपण ती पोळीमध्ये रव्याचे लाडू वगैरे करतो, किंवा म्हणजे जे जे असं पाकातलं वगैरे करतो, तर त्याला जरी ही चाचणी चाळून वापरली तरी पण चालतं। तर हे अशा प्रकारे टाकून घ्यायची, आणि 5-7 मिनटानंतर मग मी तुम्हाला दाखवते। तर ही जी आहे ती वरतून आपलं भिजली ती बालुशाही, हे अशा प्रकारे परत एकदा म्हणजे टाकल्या टाकल्या अशा प्रकारे पलटून घ्यायचे। मी त्याच्यावरती ठेवून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्रा जी चाचणी राहते ती याच्यामध्ये खालती जाते, आणि आपली बालुशाही एकदम मस्त अशी कोरडी कोरडी होते। तर 6 ते 7 मिनिट मी याच्यामध्ये ठेवलेला आहे। आता आपण ही सगळी बालुशाही मी याच्यामध्ये काढून घेऊयात। तर थोडेसे आपण याच्यावरती पिस्ता टाकून घेऊयात, आणि नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण छान दिसतात म्हणून थोडेसे ठेवलेत। तर एकदम मस्त आणि परफेक्ट अशी बालुशाही आपली घरच्या घरी तयार होते, कंटाळा न करता। आणि मनातून जर रेसिपी केली तर कुठलीही रेसिपी अगदी छानच होते। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ जे आहे ती कट वगैरे करून रेसिपी करू नकात, तर पूर्ण व्हिडिओ जर पाहून रेसिपी केली तर एकदम परफेक्ट अशी होईल। तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, आणखीन व्यवस्थित झालेलं नाही म्हणजे हे बघा, एकदम मस्त अशी आतून आणि चवीला पण खूप छान अशी झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।